पीडब्ल्यू किचन्समध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत तर आज आपण वडा रस्सा बनवणार आहे तर वडे बनवण्याआधी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे एक बाऊल बेसन घेतलेलं आहे या बेसनामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं चवीप्रमाणे मीठ ओवा टाकायचा आहे आणि चिमूडभर खाण्याचा सोडा आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बॅटर अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असं नाही पाहिजे तर अशा प्रकारे व्हायला पाहिजे चमच्यामधून असं पटकन पडायला पाहिजे तर हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ तर इथे मी पाच बटाटे घेतले आहेत उकडलेले आणि पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं या तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे आणि थोडासा हिंग टाकायचा आहे कढीपत्त्याचे आड्डा पानं टाकायची आहेत एक मोठा कांदा बारीक कट करून मी टाकलेला आहे आणि आता आपल्याला कांदा हा थोडा परतून घ्यायचा आहे थोडा परतल्यानंतर याच्यामध्ये धणे टाकायचे आहेत धने मी जाडसर कुटून घेतले आहेत ते टाकलेले आहे एक चमचा आणि अद्रक लसूण हिरवी मिरची ही पण जाडसर कुटून टाकलेली आहे हळद टाकायची थोडीशी आणि थोडं लाल तिखट टाकायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि आता आपले उकडलेले बटाटे टाकून घेऊया याच्यामध्ये हे बटाटे मी थोडे जाडसर ठेवले आहे जास्त बारीक नाही केलेले आणि याला मिक्स करून घेऊ एक वेळ आता शेवटी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि गरम मसाला टाकलेला आहे मी एक चमचा आता आपण वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि ही भाजी थंड होण्यासाठी ठेवूया आणि आता आपण जो रस्सा बनवतात त्याच्यासाठी इथे मी खोबरं घेतलं आहे कांदा लसूण कोथिंबीर आणि लवंग घेतले आहेत तर याला आपल्याला कमी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे कांदा हा मी अर्धा कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलं आहे खिसलेलं पाच सहा लसूण पाकळ्या आणि लवंगा घेतले आहेत चार एवढेच मसाले लागणार आहेत आपल्याला जास्त आपल्याला रस्सा हा एकदम स्ट्रॉंग नाही बनवायचा थोडासा मिडियम बनवायचा आहे कोथंबीर टाकायची आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं तर मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपण रस्सा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं टाकून घेऊया आणि जे मिक्सरमधून वाटण काढलेलं आहे ते टाकलेलं आहे तेलामध्ये आता याला मिडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या रश्श्याला छान अशी तरी येणार मसाला झालेला आहे आता याच्यामध्ये आपण तिखट टाकूया आणि हळद थोडीशी तिखट आवडीप्रमाणे टाका तुम्ही मी इथे एक चमचा टाकलेला आहे आता इथे तुमच्याकडे मोड आलेली मटकी असेल तर ती टाकू शकता नाहीतर प्लेन रस्सा बनवला तरी चालतो तर माझ्याकडे मोड आलेली मटकी होती त्याच्यामुळे मी टाकलेली आहे थोडी आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया मिक्सरचं भांडं विसळून घेतलेलं पाणी आहे आणि जे नंतर आता पाणी टाकते ते गरम पाणी टाकायचं आहे तर या गरम पाण्यामुळे सुद्धा आपल्या रस्शाला छान अशी तरी येते चवीप्रमाणे मीठ आता पाच मिनिट उकळून घ्यायचा हा रस्सा अतिशय छान अशा पद्धतीने झालेला आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता कसं छान याला तर्री आलेली आहे जे की या वड्यासोबत आपल्याला मिळत असते बाहेर मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता आपण वडे तळून घेऊया त्या भाजीचे मी पंधरा असे गोळे एकसारखे बनवून घेतले आहेत आपल्याला मग वडे करताना सोपं जाते आता तेलामध्ये एक एक करून सोडायचे आहेत जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुम्हाला मी असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवणार आहे आणि हे जे भजे दिसत साईडला ते पण आपल्याला ठेवायचे आहेत बाहेर जेव्हा आपण वडा रस्सा खातो तेव्हा ते आपल्याला देत असतात ते वडे पण झाले आहेत काढून अशा प्रकारे आपला वडा रस्सा तयार झालेला आहे तर याची प्लेटिंग थोडे वडे असे तो तोडून ठेवायचे आणि याच्यावर जो रस्सा केला आहे तो टाकायचा भरपूर असा टाकायचा आणि जे भजे आहेत ते पण टाकायचे शेव टाकायचे दही असेल तर दही पण टाकू शकता तुम्ही खूप छान लागते कांदा कोथंबीर टाकून घ्यायची तर अशा प्रकारे चमचमीत वडा रस्सा तयार झालेला आहे